रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दिवाळी निमित्त असंख्य व्हरायटींसह भरघोस डिस्काउंट, सोबतच 2499 च्या खरेदीवर बाजार बॅग मोफत। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा आणि 51% भरघोस डिस्काउंट। आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या। आमच्या शाखा आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटे म्हंकाळ, कडेगाव, आटपाडी, खणापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट, संख, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। तारदाळ येथे शालेय विद्यार्थ्याची आत्महत्या, नैराश्यातून गळफास घेऊन संपवलं जीवन। तारदाळ तालुका हातकलंगले येथील जावईवाडी परिसरामध्ये राहणाऱ्या स्वागत सुखदेव पवार, वय वर्ष 16, या शालेय विद्यार्थ्याने शनिवारी सायंकाळी 5 सुमारास आपल्या राहत्या घरी छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की जावईवाडी परिसरातील असणाऱ्या सुनील तेली यांच्या भाड्याच्या खोलीत पवार कुटुंबीय काही दिवसापासून वास्तव्यास आहेत। शनिवारी सायंकाळी 5 सुमारास आई व भाऊ कामावरती गेले असल्याचं पाहून स्वागतने नैराश्यातून घराच्या छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। मयत स्वागत पवार हा शालेय विद्यार्थी सन्मत्ती विद्यालय तारदाळ येथे इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये शिकत होता। विद्यालयातील शिक्षक व मयत स्वागत यांच्यामध्ये वारंवार वाद होत होते। 3 ते 4 दिवसापूर्वी झालेल्या शिक्षकांच्या वादातून तो तणावग्रस्तच होता, त्यातूनच त्याने आत्महत्या केली असावी अशी चर्चा नातेवाईक व ग्रामस्थांमधून बोलली जात आहे। महानकरे न्यूजसाठी तारदाळहून बसगोंडा कडेमणी।